अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भारती, भारतीज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। तर बघा, दिनांक 8 ऑगस्ट 2022 या दिवशी आहे दुसरा श्रावण सोमवार। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे या दिवशी आहे पुत्रदा एकादशी। आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात आणि प्रत्येक पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी असे म्हणतात। अशा आपला संपूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात, त्यापैकी 2 एकादशी या पुत्रदा एकादशी असतात आणि त्या 2 पैकी 1 एकादशी ती येणाऱ्या 8 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी 8 ऑगस्ट या दिवशी पुत्रदा एकादशी आहे। एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते। एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची अगदी यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी आपण देव सेवा करत असतो। त्यामध्ये सुद्धा पुत्रदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या ताईंना लग्नाला 2, 3 किंवा 4-5 वर्ष होऊन देखील गर्भधारणा होत नाही किंवा संतान प्राप्तीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला गर्भ राहतो त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर मिसकरेज होतं, 3 महिन्यानंतर मिसकरेज होतं, किंवा लग्नाला 8-10 वर्ष झालेले आहेत, तुम्ही दवाखाने करून थकलेला आहात, अनेक उपाय करून थकलेला आहात किंवा अनेक सेवा तुम्ही केलेल्या आहेत तरीसुद्धा तुम्हाला फरक पडलेला नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाची अशी पुत्रदा एकादशी दिवशी करण्यासाठी तुम्हाला सेवा सांगणार आहे, ज्या सेवेने 100% तुम्हाला गर्भधारणा होईलच आणि स्वामी कृपेने तसेच भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने तुमचं बाळाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल। आणि हा व्हिडिओ फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा उपयोग होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पुत्रदा एकादशी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून अगोदर आपलं सगळं घर स्वच्छ करायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्याच्यावर गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते गंगाजल देखील तुम्ही तिथे शिंपडू शकता। आणि आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो त्याला आपल्याला हळद आणि गोमूत्र यांचं लेपण करायचं आहे। हळद आणि गोमूत्र यांचं लेपण कसं करायचं तुम्हाला जर माहिती नसेल तर यूट्यूबला व्हिडिओ आहे, तुम्ही तिथे बघू शकता किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आपल्याला माहिती आहे का की आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा येते किंवा ती नकारात्मकता येते ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते। या दिवशी तर आपल्याला शुभ कार्य करायचं आहे, त्यामुळे या दिवशी सर्वांनी आवर्जून आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र यांचं लेपण जरूर आणि जरूर करावं। त्यामुळे आपल्या घरामधील जीही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती नकारात्मक शक्ती बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये अत्यंत सकारात्मक आणि पवित्र वातावरण हे तुम्हाला जाणवेल। त्यानंतर आपली दररोजची नित्याची देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाळकृष्णाची मूर्ती ही तर प्रत्येक घरामध्ये असतेच असते, त्या दिवशी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला विशेष असा अभिषेक करायचा आहे आणि त्या मूर्तीची पूजा तुम्हाला करायची आहे। तर देवपूजा झाल्याच्या नंतर एका तांबणामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। तो अभिषेक तुम्हाला संतान गोपाल स्तोत्र म्हणून करायचा आहे। संतान गोपाल स्तोत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबला देखील तुम्हाला मिळून जाईल। तुम्हाला नाही मिळालं तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावर देखील व्हिडिओ नक्कीच बनवेल। संतान गोपाळ स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली असं स्तोत्र आहे। तुम्हाला गर्भधारणेमध्ये ज्या समस्या होत आहे किंवा तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जे प्रॉब्लेम्स होत आहे किंवा गर्भ राहत नाही किंवा गर्भ राहिला तरी मिसकॅरेज होते, तर या समस्यांमधून तुमची सुटका होऊन स्वामींच्या आशीर्वादाने तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमचं स्वप्नांचं बाळ अगदी सुदृढ आणि निरोगी असं बाळ तुम्हाला प्राप्त होईल। आणि जेव्हा तुम्ही संतान गोपाल स्तोत्राचा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर करणार आहात तर तो पाण्याने करायचा आणि ते जे पाणी आहेत म्हणजे ते जे तीर्थ आहेत ते पती पत्नी दोघांनी तुम्हाला प्यायचं आहे। तर अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की बाळकृष्णाची मूर्ती ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आणि त्या मूर्तीवर 108 तुळशीपत्रांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे। 108 तुळशीपत्रांचा अभिषेक करायचा म्हणजे एकदम सगळे तुळशीची पानं टाकायची असं नाही, तर एक एक तुळशीपत्र हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला ती 108 तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायची आहे। हे झाल्यानंतर तुम्हाला पती पत्नींनी संतान गोपाळ मंत्र या मंत्राचा 108 वेळेस म्हणजेच 1 माळा जप दोघांनीही करायचा आहे। बघा, तुम्हाला अभिषेक करायचा आहे संतान गोपाळ स्तोत्र म्हणून
आणि जप तुम्हाला संतान गोपाळ मंत्र या मंत्राचं करायचं आहे. संतान गोपाळ मंत्र जर तुमच्याकडे नसेल तर यूट्यूबला व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. यानंतर आता सुरू आहे श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करणे. तर कमीत कमी रुद्राभिषेक तुम्ही दिवसातून एक वेळेस तरी नक्की करा, आणि रुद्राभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तुम्ही पती पत्नी दोघांनी जरूर प्राशन करावं. त्यानंतर एक वेळेस रामरक्षा म्हणावी, एक वेळेस कालभैरवाष्टक म्हणावं, आणि षष्ठी स्तोत्र जर तुम्हाला येत असेल तर ते 11 वेळेस म्हणावं. आणि या सर्व सेवा करत असताना तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील जरूर करायची आहे. नित्यसेवेमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप दररोज करायचा आहे, आणि 3 अध्याय श्री स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचे दररोज तुम्हाला वाचायचे आहे. त्याचबरोबर सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्र या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर बघा, ही सेवा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी नक्की करा, आणि ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करा किंवा 51 दिवसांचा संकल्प करून देखील ही सेवा तुम्ही करायची आहे, आणि ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे. जेवढा तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प कराल त्या दिवसांपर्यंत दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे दररोज एक वेळेस रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर, त्यानंतर एक वेळेस भगवान बाळकृष्ण यांच्या मूर्तीवर अभिषेक करून संतान गोपाळ स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे, आणि ते सुद्धा तीर्थ दोघी पतीपत्नींनी प्राशन करायचं आहे. त्यानंतर संतान गोपाळ मंत्र एक एक माळ दोघाही पतीपत्नींनी करायचं आहे. एक माळ गायत्री मंत्राचा जप, तसेच एक वेळा रामरक्षा, आणि एक वेळेस कालभैरवाष्टक म्हणून 11 वेळेस षष्ठी स्तोत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ही सर्व सेवा करत असताना महाराजांची नित्यसेवा जरूर करावी. या आध्यात्मिक सेवेने काय होतं ना, आपल्याला शारीरिक आणि मानसिक आधार मिळत असतो. सर्वात जास्त आपल्याला मानसिक आधार मिळत असतो. आणि ही आध्यात्मिक सेवा आहे म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे असा याचा भाग नाही. तर हे जे मी तुम्हाला स्तोत्रमंत्र सांगितलेले आहेत, या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा तेवढेच आहे. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त या सर्व सेवा नक्की करा. तुम्हाला अर्थातच याचा 100% अनुभव येईल. आणि काही वेळेस काय होतं ना, संतती संबंधित जे समस्या असतात त्या पितृदोषामुळे सुद्धा निर्माण होत असतात. त्यामुळे पितृदोष निवारण करण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त 7 गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता. तर या सर्व सेवा तुम्ही करून बघा, अर्थातच तुम्हाला खूप चांगला याचा अनुभव येईल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. आणि हे सेवारूपी ज्ञान फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा उपयोग होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.